नमस्कार मित्रांनो, मी विजय सोनुने परत एकदा आपलं स्वागत करतोय. तर प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं इलेक्शनवरील पार्ट वन. तर आज बघायचं आपल्याला इलेक्शनवरील पार्ट टू, म्हणजे मेन्स लेवलचे काही क्वेश्चन असणार आहे याच्यामध्ये. तर बघा, नेट आणि थोडंसं ब्रॉडबँडचं इश्यू असला कारणास्तव पूर्ण व्हिडिओ तर नाही टाकता येणार. तर आज एक क्वेश्चन बघू आपण, जो की मेन्स लेवलचा असेल. माईट बी मी जर समजा नेट व्यवस्थित जर चाललं मोबाईलचं, तर एक दोन व्हिडिओ बनवून मी अपलोड करेन. तर सुरुवातीला आपण पहिला एकच व्हिडिओ बघू. आणि हे 1 मिनिटाचा ऑडिओ का असतो, तर ते बोया माईक जो आहे, तर बोया माईकला 1 मिनिटापर्यंत ते व्हॉइस रिकग्नायझेशन साठी थोडासा टाइम लागतो. म्हणून 1 मिनिट आपल्याला इकडच्या तिकडच्या गप्पा मारून नंतर 1 मिनिटानंतर प्रॉपर सेशन आपल्याला स्टार्ट करते. तर इलेक्शन वरती आपण अगोदरच्या व्हिडिओ मध्ये साधे एक्झाम्पल बघितले होते. आज एक मेन्स लेवलचा प्रॉब्लेम बघू. आणि थोडंसं कसं आहे, हे रायटिंग टाईप वगैरे परचेस केलंय, बट आता त्याच्यासोबत अजून तेवढं प्रॉपरली तेवढं फॅमिलियर झालो नाही आहे. तर माइट बी अक्षर वगैरे थोडंसं करावं येईल, पण ऍडजस्ट करून घ्या तुम्ही थोडंसं. ठीक आहे, तर सुरुवात करू. झालंय आपलं 1 मिनिटं, वी कॅन प्रोसीड. तर बघा, क्वेश्चन रीड करा एकदा. बघा, क्वेश्चन सोडवताना नेहमी काय करायचं, तर जोपर्यंत क्वेश्चन पूर्ण एकदा रीड होत नाही तोपर्यंत कुठलाही डेटा पेपरवरती उतरायचा नाही. क्वेश्चन वाचायला सुरुवात करा. काय म्हटलंय, इन एन इलेक्शन सर्वे, एक इलेक्शनचा सर्वे होतोय, त्यापैकी काय म्हटलंय त्यांनी की 83.33%, ठीक आहे, 83 कम्प्लीट 1/3 म्हणजे किती असतो, तर 83.33% टोटल वोटर टू पार्ट इन अ सर्वे. म्हणजे यांनी काय केलं की सर्वे मध्ये पार्टिसिपेट केलंय. मग राहिलेले जे 16.66 जण आहेत, त्यांनी काय केलंय की सर्वे मध्ये पार्टिसिपेट नाही केलंय. त्यानंतर त्यांनी काय म्हटलंय की 50% ऑफ देम, म्हणजे कोणाबद्दल बोलता येते 50% ऑफ देम, म्हणजे ज्यांनी सर्वे मध्ये पार्ट केलता त्यांच्यापैकी 50% जण. त्याच्यापैकी 50% जणांचं काय म्हणणं आहे, क्लेम्स टू वोट फॉर कॅन्डिडेट आहे की आम्ही ए ला मतदान करणार आहे. ठीक आहे, त्यानंतर काय होतं की 10% जण, 10% आर अनसर्टन, 10% जणांचं काय म्हणणं होतं, तर काहीच म्हणणं नव्हतं. 10% जणांचं असं म्हणणं होतं, जो जास्त पैसे देणार आम्ही त्याच्याकडे जाणार. ठीक आहे, रेस सेज वोट फॉर बी, उरलेल्या जणांचं काय म्हणणं होतं की आम्ही बी ला मतदान करणार. ठीक, देन इफ ऑल ऑफ देम वोटेड अकॉर्डिंग टू देअर कमिटमेंट, नंतर झालं काय की सगळ्यांनी, ऑल ऑफ देम वोटेड अकॉर्डिंग टू देअर कमिटमेंट, सगळ्यांनी ज्यांच्या त्यांच्या म्हणण्यानुसार मतदान केलं. ठीक आहे, नंतर ऑन द डे ऑफ इलेक्शन अँड दोज हु आर नॉट पार्ट ऑफ सर्वे. अच्छा, आता दोज हु आर नॉट पार्ट ऑफ सर्वे, तर सर्वे मध्ये पार्टिसिपेट करणारे किती होते, 83.33, म्हणजे उरलेले जे 16.66 जण होते ज्यांनी की सर्वे मध्ये पार्टिसिपेट नव्हता केला, ते ए आणि बी ला वोटेड. ए अँड बी इन द रेशो किती, तर 2:1. हे ए आणि बी ला कुठल्या रेशो मध्ये मतदान करणारे, 2:1 मध्ये, कोण, ज्यांनी सर्वे मध्ये पार्टिसिपेट नव्हतं केलेलं ते. त्यानंतर ऑल द पीपल हु आर अनसर्टन, आता अनसर्टन पण होते कुठले, हे 10% पार्ट जो होता त्यांचं काही म्हणणं नव्हतं, त्यांचं आता काहीतरी म्हणणं होणार आहे. तर काय म्हणणार आहे ते, सर्टन इन सर्वे वोटेड ए अँड बी इन द रेशो 1:4. आता जे सर्वे मध्ये पार्टिसिपेट केलेले नव्हतं ते किती रेशो मध्ये करताय, 2:1, बट ज्यांनी जे अनसर्टन होते ते किती करताय, तर 1:4. याचं मिनिंग काय होतं की बी न थोडं जास्त पैसे वाटले, त्याच्यामुळे बी ला 5 मतदानापैकी 4 मतदान मिळणार आहे. तरी हे सगळं झाल्यानंतर पण कोण जिंकतोय, ए जिंकतोय. किती मतांनी जिंकतोय, तर 480 मतांनी जिंकतोय. तर आपल्याला विचारलं काय त्यांनी, तर फाइंड द टोटल नंबर ऑफ वोट्स इन इलेक्शन. तर बघा, प्रत्येक वेळेस गरजेचं नसतं की 100 वरतीच एक्झाम्पल सोडवलं पाहिजे. जर सपोज तुम्ही 100 केला, तर पहिलं तर आपण सुरुवात करू 83.33 पासून. मग 83.33% मिनिंग काय असतो, 83.33% आपल्याला कसं लिहिता येणार आहे, 100% वजा 16.66% करता येईल. काही तकलीफ नाही. ठीक आहे, 100% मधून जेव्हा 16.66% जातात तेव्हा उरतं किती, तर 83.33%. ठीक आहे, मग 100%ला इन टर्म्स ऑफ फ्रॅक्शन म्हणजे किती असतं, 1, आणि 16.66% म्हणजे किती असतो, 1/6. 1 - 1/6 म्हणजे किती होत आहे, तर 5/6. तर आपल्याला काय करायचंय, असा नंबर कन्सिडर करायचा आहे ज्याचा आपल्याला 5/6 काढता यायला पाहिजे. मग असा नंबर शोधायचा आहे ज्याचा 5/6 निघायला पाहिजे. तर जर 100 केला मी,
टोटल नंबर ऑफ पॉप्युलेशन जर मी 100 कन्सिडर केली तर 100 पैकी 5/6 म्हणजे पॉइंट मध्ये नंबर जाणार आहे. म्हणून काय करायचं की नंबर असा कन्सिडर करा ज्याचा 5/6 निघाला पाहिजे. सपोज आपण सुरुवात केली 600 पासून की टोटल मतदान करणारे किती जण होते 600 जण. बट क्वेश्चन जर वाचला असेल तर तुम्ही 600 पण नाही घेणार, थोडस तुम्ही 1800 कडे मूव्ह होणार. ठीक आहे, बरं सपोज नाही लक्षात आलं, आपण 600 कन्सिडर केलं आणि 600 पैकी काय होतं तर 5/6. मग 5/6 म्हणजे काय की 6 पैकी 5 जण, 5 जण म्हणजे किती येणार आहे 500 जण, आणि उरले किती जण तर 100 जण. तर 5/6 जणांनी काय घेतलं होतं, हा यांचा झाला होता सर्वे, यांनी सर्वे मध्ये पार्ट केलता आणि हे नॉट पार्टिसिपेटेड जे होते, ज्यांनी सर्वे मध्ये पार्टिसिपेट केलं नव्हते ते किती होते 100 जण. बट आता इथं पुढे वाचलं होतं आपण की दोज हु आर नॉट पार्ट ऑफ सर्वे वोटेड ए एंड बी इन द रेशो 2:1. मग 3 रेशो मध्ये तुम्हाला ह्या इथल्या 100 ब्रेक करायचंय. मग आता पॉसिबल आहे का ते 2:1 मध्ये ब्रेक होणं? ब्रेक होईल, म्हणजे 66.66 आणि 33.33 होईल. बट हे कॅल्क्युलेशन खराब जातील. मग हे न करता आपल्याला काय करायचं होतं तर इथला पण नंबर, हा जो 100 होता हा पण 3 मल्टिप्लाय यायला पाहिजे, जेणेकरून त्याला 3 रेशो मध्ये ब्रेक करता येईल. म्हणून याला कितीनं मल्टिप्लाय करा 3, याला पण कितीनं मल्टिप्लाय 3, आणि ओव्हरऑलला पण कितीनं मल्टिप्लाय 3, म्हणजे 37 किती येत आहे तर 18. म्हणून आता टोटल नंबर ऑफ पॉप्युलेशन तुम्हाला किती कन्सिडर करावं लागणार आहे तर 18 मल्टिपल, म्हणजे 18 कन्सिडर करावं लागणार. मग 18 कन्सिडर केल्यामुळं येणारं उत्तर येणार होतं 18 पाड्यामध्ये, येणारं उत्तर 18 पाड्यात. तर एकदा ऑप्शनकडे चक्कर मारून बघा कोणी आहे का 18 पाड्यामध्ये. तर 18 पाड्याकडे जर बघायचं ठरलं तर 18 × 2 = 36, 18 × 5 = 90, 18 × 3 = 54, 18 × 4 = 72, आणि हा पण 6 × 5 = 11, 7 × 8 = 18, म्हणजे हा पण 11 मल्टिपल. म्हणजे सगळेचे सगळे नंबर 18 मल्टिपल असल्या कारणास्तव आपल्याला क्वेश्चन सोडवावं लागणार आहे. मग सुरुवात करू आपण परत एकदा, आता कितीवरून 100 वरती किंवा 600 वरती का नाही जमलं, कारण की 600 वरती जेव्हा उरलेला पार्ट 100 उरत होता त्याला 3 रेशो मध्ये ब्रेक करता येत नव्हतं. म्हणून मग आता टोटल किती कन्सिडर करायला सांगितलं मी की 600 तिप्पट, म्हणजे टोटल नंबर ऑफ पॉप्युलेशन कन्सिडर केली त्या गावामध्ये मतदान करणारे कार्यकर्ते किती होते तर 1800. 1800 पैकी किती म्हटलंय त्यांनी 5/6. मग 5/6 म्हणजे 3 × 5 = 15 आणि 3 × 6 = 18, म्हणजे 1500 जणांनी काय केलं की सर्वे झाला. 1500 जणांचा काय आला सर्वे, यांनी सर्वे मध्ये पार्ट केला आणि 1500 जणांनी मतदान के मध्ये त्यांनी सांगितलंय मतदानाबद्दल काय करताय. पण उरलेले जे 300 जण होते, जे 300 जणांनी काय होतं की नॉट पार्ट इन अ सर्वे, हे काय होतं नॉट पार्ट, यांनी पार्टिसिपेट नव्हतं केलं. ठीक आहे, त्यानंतर त्यांनी काय म्हटलं तर दोज हु आर पार्टिसिपेटेड त्याच्यापैकी 50%, 10% असं काहीतरी डिस्ट्रीब्युशन सांगितलेलं होतं. काय काय सांगितलं होतं, ज्यांनी सर्वे पार्टिसिपेट 50% ऑफ देम क्लेम्स टू वोट फॉर कॅन्डिडेट, तर याच्यापैकी 50% जणांचं म्हणणं होतं आम्ही कुणाला मतदान करणार आहे तर एला मतदान करणार आहे. मग 1500 अर्धे किती होत आहे तर 750. 750 जणांचं काय म्हणणं होतं आम्ही कुणाला मतदान करणार आहे, एला मतदान करणार आहे. त्यानंतर काय म्हणणं होतं की 10% आर अनसर्टन, मग याच्यापैकी 10%, मग याच्यापैकी 10% म्हणजे किती जण, तर 150 जणांचं काय म्हणणं होतं आमचं काहीच म्हणणं नाही, जो जास्त पैसे देणार त्याच्याकडे जाणार. मग 750 आणि 150 किती होत आहे, 750, 850, 800, 100, 900. मग 1500 मधून 900 गेले, उरले किती तर 600 जण. आणि नंतर त्यांनी काय म्हणलं तर रिमेनिंग आर वोट फॉर कुणाला बीला मतदान करणार होते. मग 600 जण बीला मतदान करणार आहे. आता नंतर काय होतंय, ज्यांच्याबद्दल काही बोललेलं नव्हतं, मग दोन जण असे होते की त्यांच्याबद्दल आपल्याला कन्फर्म माहिती नव्हती. मग कन्फर्म माहिती नसणारे कोणते, तर हे जे 300 जण ज्यांनी सर्वे मध्ये पार्ट केला नव्हता हे कसे कसे मतदान करणार आहे ते माहीत नाही, आणि दोज हु आर अनसर्टन की ज्यांच्याबद्दल माहिती नव्हतं कन्फर्म की ते काय करणार होते. तर हे 300 मध्ये त्यांनी काय म्हटलं होतं, दोज हु आर नॉट पार्ट ऑफ सर्वे वोटेड ए अँड बी इन द रेशो 2:1. तर हे कुठल्या रेशो मध्ये, 2 आणि 1 ह्या रेशो मध्ये मतदान करणार आहे. मग 3 पार्ट म्हणजे जर 300 असेल तर 1 पार्ट म्हणजे कितीचा झाला 100 चा, आणि 2 पार्ट किती आले तर 200. म्हणजे हे 300 मतदान कसं डिस्ट्रीब्यूट होणार आहे, 200 आणि 100 असं. हे कसं होतंय 200 आणि 100, तर कुणाकुणाला ए आणि बी ला, म्हणजे या ज्यांनी सर्वे मध्ये पार्ट केला नव्हता त्यामधील 200 जण ए ला मतदान, आणि 100 जण कुणाला मतदान करताय बी ला. आणि नंतर पुढची लाईन म्हणत होती, ऑल
ऑल द पीपल वर अनसर्टन इन अ सर्वे. अनसर्टन म्हणजे किती, तर ज्यांचा सर्वे झालेला होता त्याच्यापैकी 10% जण, म्हणजे 150 जण, या 150 जणांचं काहीच म्हणणं नव्हतं. ते काय म्हटलं होतं, जो जास्त पैसे देणार त्याच्याकडे जाणार. तर ते ए आणि बी ला कुठल्या रेशो मध्ये मतदान करता येतं, 1:4 मध्ये. मग 1:4 मिनिंग काय होतं, तर बी ने जास्त पैसे वाटले. मग 4 आणि 1 5 5 युनिट म्हणजे किती होतो इथं, 150, म्हणजे 1 युनिट कितीचा झाला, 30 चा. मग हा 3 1 3 आणि 3 4 किती येत आहे, 12. म्हणजेच तर जे 150 मतदान होतं, हे 150 मतदान कसं वाटलं गेलं, तर 120 मतदान गेले कुणाला, बी ला. आणि ए ला किती मतदान गेले, 30. आता हे झालं टोटल मतदानाचं डिस्ट्रीब्युशन. बघा, याला एक्स वरती जर सॉल्वर केलं असतं ना, खूप खराब गेला असतं क्वेश्चन. तुम्हाला सगळे फ्रॅक्शन मध्ये नंबर कन्सिडर करावं लागले असते. तर त्यामुळं आता सुरुवात करू आपण. इथं झालं हे डिस्ट्रीब्युशन. यानंतर त्यांनी काय सांगितलं होतं की ए ओन बाय 480 वोट्स. ए किती मताने जिंकतोय, 480 मताने जिंकतोय. तर ए ला टोटल पडलेलं मतदान किती किती ते सॉल्व्ह करा. मग ए ला पडलेलं मतदान काढण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागणार आहे, फक्त चेक करा की ए ला किती मतदान पडले. मग किती मतदान पडले, तर टोटल ज्यांचा सर्वे झालता, झालेल्या सर्वे पैकी अर्धे जण, म्हणजे 750 जण हे ए ला मतदान करणार होते. जे अनसर्टन होते, ह्या अनसर्टन पैकी 30 जण कुणाला मतदान करणार होते, ए ला मतदान करणार होते. आणि हे 300 ज्यांनी सर्वे मध्ये पार्टिसिपेट केलेलं नव्हतं, त्यापैकी 200 जण कुणाला मतदान करणार होते, ए ला. तर टोटल ए ला असे किती मतदान पडताय, 7 आणि 2 9 5 आणि 3 8, म्हणजे 980 मतदान पडलंय कुणाला, ए ला. हे झालं ए च्या बाबतीत. आणि बी ला किती मतदान पडताय, तर ज्यांचा सर्वे झालता त्याच्यापैकी 600 जणांचा असं म्हणणं होतं, आम्ही बी ला मतदान करणार. जे अनसर्टन होते, या अनसर्टन पैकी 120 जणांचं म्हणणं होतं, मी बी ला मतदान करणार. आणि ज्यांनी सर्वे मध्ये पार्टिसिपेट नव्हता केला, या पार्टिसिपेट न केलेल्यांपैकी 100 जणांचं म्हणणं होतं की आम्ही बी ला मतदान करणार. म्हणजे 6 आणि 2 8, म्हणजे 820 जणांनी मतदान कोणाला केलं, बी ला. हे सगळं झाल्यानंतर कोण जिंकतोय, तर ए जिंकतोय. किती मतांनी जिंकतोय बघा, बी ला पडले 820 आणि ए ला पडले 980, म्हणजे 80 आणि 80 किती मतं, 160 मतांनी जिंकतोय. आणि हा 160 मतं, म्हणजे तुम्हाला सांगितलं आहे किती, 480. मग रेशो मधील 160 युनिट हा जर 480 युनिटच्या इक्विवेलंट असेल, तर रेशो मधील टोटल मतदान म्हणजे 1800. हे 1800 कुणाच्या बरोबर येणार, तर हे 16 त्रिक होत आहे 48, म्हणजे हे 18 त्रिक किती होतील, तर 54. म्हणजे युअर फायनल अँसर विल बी 5400 वोटर्स. समजलंय का? तर यामध्ये सुरुवात कुठून करायला हवी होती आपण, 83.33. 83.33 म्हणजे असतं 5/6. म्हणून टोटल मतदान मी कन्सिडर केले ते 600, बट 600 वरती पण नॉट पार्टिसिपेटेड वाला पार्ट 100 येत होता. आणि 100 मला 3 रेशो मध्ये ब्रेक करायचं होतं, जे की पॉसिबल नव्हतं. म्हणून मी त्याला 3 मल्टिप्लाय करून टोटल 600 तिप्पट 1800 कन्सिडर केली, आणि 1800 पासून आपण त्याला सॉल्व्ह केलं. आय होप हा प्रॉब्लेम समजला असेल. जर नेट व्यवस्थित चाललं तर मी अजून 2-3 व्हिडिओ मर्ज करून एक व्हिडिओ टाकेल. ठीक आहे, चला, धन्यवाद.